लॉकडाउन एक आठवडा वाढवण्यात आलेला आहे। दिल्लीत 17 मे पर्यंत कडक लॉकडाउन असणार आहे। मेट्रो सेवा ही आठवडाभर बंद असेल। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। कोरोना स्थिती सुधारत नसल्याने दिल्लीतील लॉकडाउन एक आठवडा वाढवण्यात आलाय। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे। 19 एप्रिल पासून दिल्लीत कडक लॉकडाउन सुरू असून उद्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस होता। मात्र परिस्थिती सुधरत नसल्याने लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढवण्यात आलाय। या लॉकडाउन दरम्यान नियम आणखीन कठोर करण्यात आलेले आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, खरं तर दिल्लीत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे। एक आठवड्यासाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला असून कोरोना रुग्णांची संख्या घटत नसल्याने यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे। 19 एप्रिल पासून खरं तर दिल्लीत कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आलेला होता। उद्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस होता। मात्र परिस्थिती सुधरत नसल्याने लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आलाय। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे लवकरच मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू होणार आहे। दादर येथील ड्राइव्ह इन लसीकरणाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना वाहनातच लस देण्याची सुविधा उपलब्ध करावी अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत। देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे। गेल्या 24 तासात देशात पुन्हा 4 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे। काल दिवसभरात देशात कोरोनाचे 4,03,738 रुग्ण समोर आले होते, तर कोरोनामुळे 4,092 रुग्णांचा मृत्यू झाला होता। 3,86,444 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले। देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 37,86,648 वर गेली आहे। राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आतापर्यंत 50 लाखांवर गेली आहे। एवढी रुग्णसंख्या होणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरलंय। 50,53,000 जणांना कोरोनाची बाधा झाली। यापैकी 43,47,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले। सर्वाधिक 9,18,000 रुग्ण पुणे जिल्ह्यातील बाधित आहेत। कोरोना रुग्ण वाढीमुळे कैद्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले। ज्या कैद्यांना जामीन किंवा पेरोल मंजूर करण्यात आलाय अशा सर्व कैद्यांना सोडून देऊन तुरुंगातील गर्दी कमी करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। जवळपास 4 लाख कैदी सध्या तुरुंगात असून त्यांनाही जगण्याचा आणि आरोग्याचा अधिकार आहे असं कोर्टाने म्हटलंय। नागपुरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय, त्यामुळे पुन्हा बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी साद घातल्यानं थेट दुबईहून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ऑक्सिजन सिलेंडर मागवण्यात आले। भंडाऱ्याची उधळण म्हणजे